नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना विना निकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। परंतु ही मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्त नागरिकांना विसरू नका। मुंबईतील नुकसानग्रस्तांना सुद्धा विना निकष भरीव मदत करावी अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे। मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यमवर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून 40 पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले। हनुमाननगर, पोईसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली। हजारो घरामध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे। ठाकूर कॉम्प्लेक्ससह अनेक ठिकाणी पाणी साचून हजारो ऑटो रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे। 2005 साली झालेल्या नुकसानापेक्षा अधिकचे नुकसान होऊनसुद्धा अद्याप सदर पंचनामेसुद्धा करण्यात आलेले नाहीत। सरकारी अधिकारी फक्त अनुदान देऊ असे संतापजनक उत्तर देत आहेत। बेसुमार पावसामुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना आता तरी मदत करावी, अन्यथा मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जन आंदोलन करणार असल्याचा इशारासुद्धा आमदार भातखळकर यांनी केलाय। चिपळूण, सांगली, कोल्हापूर इथल्या महापुराला मदत करताना सर्व निकष बाजूला ठेवून विशेष मदत करणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, पण हे करत असतानाच मुंबईला यातून विसरू नकात, वगळू नकात, एवढीच मुंबई भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। कारण मुंबईमध्ये सुद्धा पाणी अफाट भरलं, 26 जुलै सारखं भरलं। चाळकरी, झोपडपट्टीधारक, त्या ठिकाणचे व्यापारी, मध्यमवर्गीय यांचं लाखो नाही कोट्यावधी रुपयांचं नुकसान या पावसामुळे झालंय। त्यामुळे मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा ही मदत मिळाली पाहिजे, ही पुन्हा एकदा मागणी आम्ही करून देतो। आणि राज्याचं पॅकेज घोषित करत असताना मुंबईला त्यातून वगळलं तर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो।